नमस्कार। आज आपण डब्यासाठी 6 प्रकारच्या भाज्या बनवूया। ते कशा बनवायच्या आपण बघू। 1/2 किलो फुलगोबी आणि 1/2 वाटी मटर, त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये निथळत ठेवलं। आता आपण फोडणी देऊया। त्यासाठी 1 कांदा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 5-6 मिरच्या आणि कोथिंबीर। मिरची आणि लसूण कुटून घेतलेलं आहे। कढईमध्ये तेल तापायला ठेवलं। 2 चमचे तेल तापलं, त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी आणि जिरे टाकले। ते तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि कढीपत्ता टाकायचा। आता याला छान परतून घ्यायचं आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकायचा, त्यालाही छान परतून घ्यायचं। ह्या भाज्याला खूप कमी वेळ लागतो, पटकन करता येतात अशा ह्या सोप्या आपल्या भाज्या आहे। आता आपला मसाला परतणं झालेला आहे, त्यामध्ये आता 1/2 चमचा हळद टाकायची। नंतर स्वच्छ धुतलेली गोबी आणि मटर टाकायची। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। भाजी या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायची। आता चवीपुरतं मीठ टाकायचं, परत त्याला छान मिक्स करायची आणि कमी गॅसवर झाकून ठेवायची। 5 ते 7 मिनिटात आपली ही भाजी तयार होती। अगदी 2 चमचे पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये, मसाले जळू नये यासाठी। आता झाकण ठेवायचं आणि 1 वाफ काढायची। या पद्धतीने आता याला 1 वेळेस हलवून घ्यायचं आणि परत झाकून ठेवायचं। त्यामधले मटारही छान शिजतात। मग भाजीमध्ये आपण मटार नाही टाकले तर पाणी टाकायची काही गरज नाही, कमी गॅसवर तसंच झाकून ठेवायचं। खूप छान शिजती गोबी। भाजीमधलं पाणी पूर्ण आटल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं। अशी आपली आता मटार गोबीची भाजी तयार झालेली आहे। पटकन ह्या भाजीला करण्यासाठी 5 ते 7 मिनिट वेळ लागतो। चला मग आपण दुसरी भाजी बनवूया। आता इथे हा पनीर घेतलेला आहे, हा 250 ग्रॅम पनीर आहे। 2 कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, जिरे, मोहरी, लाल तिखट, कांदा, लसूण मसाला आणि हळद। हे आहेत 1/2 वाटी मटार, याला आपण आता भाजून घेऊ। म्हणजे पनीर सोबत छान शिजतात। मग थोडंसं भाजायचं आपल्याला, थोडंसं तेल टाकून। आपले मटार भाजणं झालेले आहे, आपण आता याला काढून घेऊ। थोडेसे थंड होऊ द्यायचे। आता भाजीला फोडणी द्यायची, त्यासाठी तेल टाकलेलं आहे 2 चमचे। तेल गरम होतं तोपर्यंत आपण हे मटार मिक्सरमधून जाडसर फिरवून घेऊ। या पद्धतीने आता तेलही आपलं छान तापलेलं आहे। त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी टाकायची आणि 1/2 चमचा जिरे टाकायची। जिरे मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेला कांदा टाकायचा, कांद्यालाही छान परतून घ्यायचं, आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचं। पाव चमचा हळद टाकायची। एक चमचा लाल तिखट किंवा आपल्या आवश्यकतेनुसार लाल तिखट टाकायचं आणि 1/2 चमचा गरम मसाला टाकायचा। आता या मसाल्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा। आणि क्रश केलेले वाटाणे टाकायचे, त्यालाही त्या मसाल्यासोबत छान परतून घ्यायचं। हा पनीर कुस्करून घेतलेला आहे किंवा बारीक किसून घ्यायचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। आता या मटार आणि पनीरला छान मिक्स करून घ्यायचं।
पनीरला अधूनमधून हलवत या पद्धतीने याला आता छान शिजून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तिलाही आपण आता छान मिक्स करून घेऊ. शेवटी कोथिंबीर टाकल्यानंतर खूप छान दिसतं आणि खायलाही खूप छान लागतं. मटर पनीर भुर्जी आपली आता ही तयार झालेली आहे. आपण हिला एक झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ. गॅस बंद करायचा. आता ही अशी आपली आता झटपट होणारी मटर पनीर भुर्जी तयार झालेली आहे. तिसऱ्या प्रकारची भाजी करूया. त्यासाठी पत्ता गोबी, अर्धी वाटी मटार, दोन कांदे आणि कोथिंबीर, पाव किलो गोबी आहे कापून स्वच्छ धुवून ठेवली. कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे 2 चमचे किंवा आपल्या आवश्यकतेनुसार. तसेही सुक्या भाजीला तेल कमीच वापरायचं म्हणजे डब्यामधून तेल बाहेर येत नाही. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची. जिरे मोहरी तडतडली की बारीक चिरलेला कांदा टाकायचा. हे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. नंतर त्यामध्ये थोडेसे मटार टाकायची आणि 1/4 चमचा हळद टाकायची. 1/2 चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा किंवा गरम मसाला टाकायचा. आपल्याकडे जो मसाला असेल तो मसाला टाकायचा आणि लाल तिखट टाकायचा आवश्यकतेनुसार. 1/2 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. आता यामध्ये स्वच्छ धुतलेली पत्ता गोबी टाकायची. तिला आता या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. तेही त्या भाजीमध्ये मिक्स करायचं. ह्या भाजीला आपल्याला आता यावरती झाकण ठेवायचं नाही. या भाजीला असंच अधूनमधून हलवत शिजवून घ्यायचं. पत्ता गोबीला खूप जास्त पाणी सुटत असतं झाकण ठेवल्यानंतर, त्यामुळे त्यावर झाकण नाही ठेवायचं. असंच अधूनमधून हलवत ह्या भाजीला शिजवून घ्यायचं. भाजी आपली आता पूर्ण शिजलेली आहे. त्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. गॅस बंद करायचा. अशी आपली आता तिसऱ्या प्रकारची भाजी तयार झालेली आहे पत्ता गोबीची. आता आपण चौथ्या प्रकारची भाजी तयार करूया. त्यासाठी 2 ते 3 उकडून बटाटे घेतलेले आहेत बारीक कापून, 2 कांदे, कोथिंबीर आणि कढीपत्ता, 1/2 वाटी मटार. कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे 2 चमचे किंवा आपल्या आवश्यकतेनुसार. 3-4 हिरव्या मिरच्या. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची. 1/2 चमचा टाकलेले आहे. 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे. कांदा आपण कमी जास्त वापरू शकतो. कांद्याला अगदी थोडंसं परतवायचं की लगेच मिरची टाकायची. मिरची आणि कांदा सोबतच परतून घ्यायचा म्हणजे दोन्ही छान परततो. त्यामध्ये आपण आता मटार टाकून घेऊ म्हणजे ते तेलामध्ये छान परतात आणि शिजलेही जातात. कढीपत्ताही टाकायचा. कांदा खूप जास्त लाल नाही होऊ द्यायचा. अगोदरच मटार टाकायची त्यामध्ये. 1/2 चमचा हळद टाकायची. कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर हळद टाकायची. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि उकडलेला बटाटा टाकायचा. या बटाट्याला कापून घ्यायचं किंवा मॅश करून घ्यायचं. कोणत्याही पद्धतीने आपण यामध्ये टाकू शकतो. बटाट्याची अशी सुकी भाजी छान लागते. च
चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं. हे पूर्ण भाज्यामध्ये मी ओले मटार वापरत आहे, त्यामुळे ते कांदा परतत असताना टाकल्यानंतर छान शिजतात भाजीसोबत. ह्या भाजीवरती झाकण ठेवून एक वाफ काढायची आणि नंतर भाजीला परत मिक्स करून घ्यायचं. म्हणजे पूर्ण मसाले त्या बटाट्यामध्ये शिरतात. झाकण ठेवून अगदी परत एक मिनिट परतवायची, पण गॅस बंद करायचा. अशी आपली आता बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आपण आता चौथ्या प्रकारची भाजी बनवूया, ती आहे मेथीची भाजी. ही मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यासाठी 5-6 मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 चमचे शेंगदाणे आणि 1/2 चमचा जिरे याला जाडसर मिक्सरमधून वाटून घ्यायचं. भाजीला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं. कढई तापायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल 2 चमचेच टाकलेलं आहे. त्यामध्ये मिरचीचं वाटण टाकायचं. याचा कच्चा वास जाईपर्यंत आता याला छान परतून घ्यायचं. याला सारखं हलवत राहायचं, शेंगदाण्यामुळे ते खाली लागतं. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली भाजी टाकून घेऊ. भाजी अगोदर निवडून स्वच्छ धुवून नितळत ठेवायची, नंतर बारीक चिरायची. यामध्ये 2-3 चमचे भिजू घातलेली मुगाची डाळ टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ. मुगाची डाळ ही मी 10-15 मिनिटांपूर्वी अगोदर भिजू घातली होती. मुगाची डाळ नाही टाकली तरीही चालेल. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिटांसाठी याला झाकून ठेवायचं. 2-3 मिनिटात भाजीला जे पाणी सुटतं त्यामध्ये ही मुगाची डाळ खूप छान शिजते. परत आपण त्यावरती झाकण ठेवू. परत 1 मिनिट परतवायची भाजी. अशी आपली आता मेथीची भाजी तयार झालेली आहे. आता आपण गोबी, बटाटा आणि मटार हे तिन्ही मिक्स भाजी बनवूया. त्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं. मी सगळ्या भाज्यांना, सुक्या भाज्यांना तेल कमीच वापरत आहे, कारण ह्या डब्यासाठी भाज्या बनवत आहे आपण. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची. नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. एक मोठा कांदा घेतलेला आहे. कांद्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. नंतर यामध्ये मसाला टाकायचा. मसाल्याचं वाटण किंवा आपल्याकडे जो कोणता मसाला असेल, काळा मसाला, तो टाकायचा 2 चमचे. हे मसाला खोबरं, कांदा याचं मी वाटण बनवून ठेवलेलं आहे, तो मसाला टाकलेला आहे. तयार मसाला कमी वापरायचा. 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद. आपण याही प्रकारे मसाल्याची अशी सुक्की भाजी बनवू शकतो. यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून मसाला छान परतून घ्यायचा. परत दुसरी कुठलीही भाजी बनवू शकतो अशी मसाल्याची. आता यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या टाकायच्या, बटाटा, गोबी आणि मटार. याला छान मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं.
यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे. पाववाटी पाणी टाकलेलं आहे मी यामध्ये, कारण हा बटाटा कच्चाच घेतलेला आहे, साल काढून बारीक चिरून. त्यावरती झाकण ठेवायचं. 3 ते 4 मिनिट झाकून ठेवायचं, म्हणजे बटाटाही छान मऊ शिजतो. बघू शकता आपली भाजी कोरडी झालेली आहे, आता बटाटा पण शिजलेला आहे. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, ती या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायची. अशी आपली आता मिक्स भाजी तयार झालेली आहे. कशा वाटल्या या भाज्या कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.